आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री बिरेश्वर बँकेच्या वतीने स्कॉलरशिप प्रदान उत्साहात मृत सदस्यांच्या वारसांनाही मिळाले मदतीचे धनादेश. सुळकुडे येथील श्री बिरेश्वर बँकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपचं वितरण तसेच मृत सदस्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश प्रदान कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MS पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक अमोल कोळी यांनी केले. यावेळी आनंदराव हंसनाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर बाळासाहेब पाटील यांनी बिरेश्वर बँकेत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे बसवप्रसाद जोल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्याच हस्ते स्कॉलरशिपचं वितरण करण्यात आलं. सुस्मिता पिंपळे, रेखा खोत, स्नेहल बाळांना, विश्वजित भिकाप्पा यांच्यासह 83 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 600 रुपये प्रमाणे 49,800 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तर अमूल्य कर्जदार सदस्य भविष्य निर्वाह निधी अंतर्गत मृतांचे वारस शोभा हेगडे आणि कमल हेगडे यांना प्रत्येकी 30,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. एकूण 1,09,800 रुपयांचे वाटप यावेळी मदतीच्या रूपाने करण्यात आले. कार्यक्रमास कलगोंडा टेळे, युवराज पाटील, भीमगोंडा पाटील, दादा स्वामी, सुकुमार हेगडे, TM खोत, AD चौगुले यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाखेचे मॅनेजर अमोल कोळी यांच्यासह राजू चौगुले, युवराज कतगर, अमृता बहिरशेट्टी, बसू भीमाण्णा आणि निरंजन पाटील यांनी केले. महानकारी न्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत.